उत्तर भारतीयांची जी सभा झाली ती सभा म्हणण्यापेक्षा ती एक बैठक त्यांनी आयोजित केली होती असं म्हणायला हरकत नाही. ती कोण प्रियंका चतुर्वेदी का काहीतरी तिचं नाव होती, ती शिवसेनेवर भाषण करत होती आणि ती सांगत होती की गद्दारांना काहीतरी करायचं. आधीच त्यांनी त्याचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली ती बाई, ती प्रियंका चतुर्वेदी. काल उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांची जी सभा झाली ती सभा म्हणण्यापेक्षा ती एक बैठक त्यांनी आयोजित केली होती असं म्हणायला हरकत नाही. आश्चर्य एका गोष्टीचं आहे की त्या सभेमध्ये ती कोण प्रियंका चतुर्वेदी का काहीतरी तिचं नाव होती, ती शिवसेनेवर भाषण करत होती आणि ती सांगत होती की गद्दारांना काहीतरी करायचं असं तिचं एक वाक्य त्या भाषणामध्ये होत. कोण ही चतुर्वेदी? तर शिवसेनेचे त्या काळाचे आणि आता उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत चंद्रकांत खैरे यांनी असं म्हणलं होतं. आधीच त्यांनी त्याचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली ती बाई, ती प्रियंका चतुर्वेदी. पूर्वी कुठे होती? काँग्रेसमध्ये ती आली आणि आता ती आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवायला लागली. किती विरोधाभास आहे तो एक बाजरी झाला. तर मग उद्धव ठाकरे त्यांनी तीच कॅसेट पुन्हा वाजवली, तेच ते रिपिटेशन त्यांचं पुन्हा झालं. मग आम्हाला सोडून गेलेले एक एक काय घेऊन जातात, सर्वजण घेऊन जा. मला वाटतं अशी गोष्ट एखाद्या नेत्याने बोलणं किती विचित्र आहे हे कळायला मार्ग नाही. दरवेळेला उद्धव ठाकरेंना पक्षातली लोक गेली तर ती गद्दार गेली असं मानायची एक सवय लागलेली. तुम्ही नेमकं काय करताय, तुम्ही नेमकं आजपर्यंत काय केलंय हे कधी सांगायचा प्रयत्न केलाय? खऱ्या अर्थानं गद्दारी ही उद्धव ठाकरे गटाने केली. लोकांनी मारलं असतं परिस्थिती सगळ्याला माहिती. ठाणेकर एक लक्षात घ्या, ठाणेकर आहे तो. दिघे साहेबावर आजही अतोनात प्रेम करतो, त्यांचे फोटो लावल्याशिवाय कार्यक्रम तिथं होत नाही. ज्यांनी एक दिघे साहेबाचा घातपात केलाय त्याला ठाण्याची जनता माफ करणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही किती भाषण करा, तुम्ही किती बोंबला, परंतु दिघेंचा बदला घ्यायला ठाणेकर सिद्ध असतात आणि त्यांना माहिती की आज जो मी उभा आहे. सर्वसामान्य गाडीवाला पहा, पावभाजीवाला पहा, दुकानदार पहा, व्यापारी पहा, मुलं पहा, ज्यांनी शिक्षण घेऊन आज आयपीएस आयएएस अधिकारी झाले त्यांना विचारा. ते म्हणतात दिघे साहेबांमुळे आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले. म्हणून त्यांची प्रतिमा पुसण्याचं काम जे काही लोक करतायत त्यांना ठाणेकर धडा शिकवतील हे निश्चित आहे. समजत नाही, पण तुमच्या मांडीला मांडी लावून बसला तर तो पवित्र, दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसला तर तो गद्दार, तो भ्रष्टाचारी. हे जे लॉजिक आहे सामान्य जनतेला तर कळत आहे. असंही म्हटलंय की 2024 मध्ये संधी हुकली तर ही सगळी देशाची सत्ता हुकुमशहांच्या हातात जाईल. त्यांना शंका बरोबर आहे त्यांची आणि ते तसंच होणार आहे. 2024 ला शिवसेना भाजपची सत्ता केंद्रातही येणार आहे, राज्यातही येणार आहे. त्यामुळं त्यांना आता करो की मरो या अवस्थेत ते आल्यामुळं हे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी केलेलं विधान. मूळ शिवसैनिक आमच्याकडेच आहे, मात्र फक्त आमदार त्या ठिकाणी गेलेत. पण मूळ शिवसैनिकांना त्यांनी हिंमत असेल तर लढून दाखव, हे करून दाखवा, माझ्यावर उतरून दाखवा. मी तुम्हाला एक प्रकारे आव्हानं देत आहेत. ती कुठे आहे मूळ शिवसैनिक, कुठे दिसत आहे? मग एकनाथ शिंदे साहेबांकडे येणारी जी लाईन लागलेली आहे ती शिवसैनिक नाही आहेत. हे मोठाले शिवसैनिक नाही आहेत, हे पदाधिकारी आलेले नाहीत, हे जिल्हा परिषद सदस्य आलेले नाहीत. अनेक जिल्ह्यातून जे लोंढा आमच्याकडे येतोय ते शिवसैनिक नाहीत. मग शिवसैनिक कोण आहेत? सुनील प्रभू, सुभाष देसाई, तो वायकर, संजय राऊत आणि तुम्ही झाली शिवसेना. शिवसैनिकाची व्याख्या पहिले समजून घ्या, शिवसैनिक कशाला म्हणतात.